बैलगाडा शर्यत हा अतिशय पारंपरिक अशा प्रकारचा आमचा खेळ आहे. ग्रामीण भागातल्या शेतकऱ्यांना हा अत्यंत आवडीचा अशा प्रकारचा खेळ आहे आणि यावर असलेली बंदी आज सर्वोच्च न्यायालयाने स्थगित केली त्याबद्दल मी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानतो. मला या निमित्ताने सांगायचं आहे की 2014 साली ज्यावेळेस न्यायालयाने ही बंदी टाकली त्यानंतर आमचं सरकार आलं. मी स्वतः केंद्र सरकारकडे त्यावेळी पाठपुरावा केला आणि महेशदादा लांडगे आमदार यांच्या नेतृत्वात एक शिष्टमंडळ देखील आम्ही घेऊन गेलो. त्यानंतर तत्कालीन मंत्री जावडेकरजी यांनी एक गॅझेट काढलं आणि त्यामुळे ही शर्यत पुन्हा सुरू झाली. पुन्हा त्याच्यावर न्यायालयाने बंदी घातल्यानंतर 2017 साली त्या संदर्भातला कायदा आम्ही तयार केला आणि त्या कायद्याच्या माध्यमातून पुन्हा बैलगाडा शर्यत सुरू केली. मात्र सर्वोच्च न्यायालयाने त्याच्यावर पुन्हा बंदी घातली. महेशदादा लांडगे यांच्या नेतृत्वात पुन्हा एकदा या संदर्भात रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल म्हणजे बैल हा धावणारा प्राणी आहे या संदर्भातला सायंटिफिक अहवाल तयार करावा अशा प्रकारचं निवेदन मिळालं. तत्कालीन मंत्री श्री जानकर साहेब यांना मी त्या संदर्भातले निर्देश दिले आणि आम्ही रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल असा एक अहवाल संपूर्ण सायंटिफिक असा 2 महिन्यात तयार केला आणि तो सर्वोच्च न्यायालयामध्ये त्या ठिकाणी सादर केला. आज जो निर्णय आलेला आहे हा जो काही आमच्या सरकारने रनिंग ॲबिलिटी ऑफ बुल हा जो अहवाल दिला होता या अहवालाला सर्वोच्च न्यायालयाने स्वीकृत केला आणि त्याच्यावर आधारित आजचा निर्णय दिलेला आहे. मला अतिशय आनंद आहे. ज्या ज्या लोकांनी याकरता प्रयत्न केले त्या सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आणि विशेषतः या ठिकाणी महेशदादा लांडगे असतील आमदार भोसरीचे आणि त्यासोबत इतर सगळे लोक ज्यामध्ये आमचे नरेंद्र अण्णासाहेब पाटील असतील अशा सगळ्या लोकांचे मी अतिशय मनापासून अभिनंदन करतो.